नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 8 ऑगस्ट 2022. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? केंद्रीय मंत्र्यांनी टिंबटिंब क्रमांकाच्या कृषी जनगणनेचा नुकताच शुभारंभ केलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे, पर्याय क्रमांक बी, 11व्या क्रमांकाच्या या ठिकाणी कृषी जनगणनेचा शुभारंभ केलेला आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा आणि मी नेहमी सांगतो तुम्ही कुठलंही काम करा, अभ्यास करा किंवा स्वतःचं काम करा, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त गरजेचं ठरणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प जो की 600 मेगावॉट पॉवरचा असणार आहे त्याची कॅपॅसिटी, तो या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एमपी म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यामध्ये बांधला जाणार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कॅपॅसिटी किती असणार आहे? 600 मेगावॉटची पॉवरची कॅपॅसिटी असणार आहे. कोणत्या धरणावरती बांधला जाणार आहे? तर ओंकारेश्वर नावाचं एक धरण आहे, डॅम आहे, त्याच्यावरती हा या ठिकाणी बांधला जाणार आहे. तर हा काय असणार आहे? जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प असणार आहे जो की मध्य प्रदेश या राज्यामध्ये बांधला जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, 2-3 स्टार मार्क करून ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया याच्या रिलेटेड आहे. भारताचे पुढील म्हणजेच 49 क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण असणार आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, UU ललित असं त्यांचं नाव आहे. मग प्रश्न पडला असेल की सर तुम्हाला या ठिकाणी 48 क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण आहेत, तर 48 क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत NV रमणा, 47 क्रमांकाचे सरन्यायाधीश होते SA बोबडे आणि 46 क्रमांकाचे सरन्यायाधीश होते रंजन गोगोई. एवढ्या गोष्टी लक्षात आल्या? ठीक आहे. जर तुम्हाला कदाचित फिरून प्रश्न विचारला पहिल्या क्रमांकाचे भारताचे सरन्यायाधीश कोण होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तर त्यांचं नाव आहे हिरालाल जेकुसुंडास कानिया असं त्यांचं नाव होतं आणि त्यांचा कार्यकाल 26 जानेवारी 1950 ते 6 नोव्हेंबर 1951. फिरूया मूळ प्रश्नाकडे. 49 क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण होणार आहेत? तर UU ललित असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तसेच या ठिकाणी काल रात्री 7:30 कोणता व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तर या ठिकाणी जो काही पहिला आठवडा आहे ऑगस्ट महिन्यातील 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट, तर त्या पहिल्या आठवड्यातील काही निवडक 50 चालू घडामोडीच्या प्रश्न आपण घेतले, त्याच्यावरती रिव्हिजन केलेले आहेत. जे काही आपण आठवडा झाला की व्हिडिओ घेत असतो ते प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही, परंतु प्रत्येक आठवडा झाला की त्या जो काही व्हिडिओ आम्ही टाकत असतो त्याच्यावरती तुमची स्वतःची टेस्ट घ्यायची तुम्ही, की त्या 50 निवडक प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येत असतात हे आपण प्रत्येक आठवडा झाला की टाकत असतो. ही सुद्धा सीरीज अत्यंत महत्त्वाची आहे. क्लियर? पाहिलं नसेल तर नक्की वेळात वेळ काढून पाहून घेऊ शकता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, अलीकडेच कोणत्या राज्याने अंडी आणि दूध योजना सुरू केलेली आहे, म्हणजेच एग्ज आणि मिल्क स्कीम सुरू केलेली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक आहे का? एक पॉइंट लिहून घ्या. अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या पोषणाच्या कमतरतेवरती मात करण्यासाठी ही स्कीम केरळ राज्य सरकारने सुरू केली आहे, केरळ राज्य सरकारच्या अंतर्गत. पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. आपण काल परवाच पाहिलं होतं त्यांना काय केलेलं आहे केरळ राज्याने, तर स्वतःची जे काही इंटरनेट फॅसिलिटी आहे ती सुरू केली आहे. त्याच्यानंतर ओन स्टेटची या ठिकाणी काय केलेली आहे, बस सेवा सुद्धा सुरू केली आहे. त्याचं नाव काय ठेवण्यात आलं आहे? केरळ या ठिकाणी सवारी असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. ही सुद्धा 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी लगेच आपण केरळ बद्दल रिव्हिजन मारूया. स्थापना झाली केरळ राज्याची 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 परंतु अत्यंत महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत, इरविकुलम, मठिकेतन, अणमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीकडेच आरबीआयने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, बँकांची बँक कोणती आहे? आरबीआय बँक. तर आरबीआय बँकेने रेपो दर किती केलेला आहे?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 5.4% एवढा या ठिकाणी आर आर केलेला आहे रेपो दर केलेला आहे कोणी आरबीआय ने. मग फिरून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो अगोदर किती होता तर 4.90% होता तो वाढून किती केला आहे 5.4% ठीक आहे. मला फक्त कोणी कमेंट करून सांगू शकेल का याच्यातील डिफरन्स रेपो दर म्हणजे काय आणि रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय या दोघातला डिफरन्स काय आहे मेन डिफरन्स एवढं मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे क्लियर. तोपर्यंत आपण काय करूया ही जी काही आरबीआय बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्याबद्दल थोडक्यात रिव्हिजन मारूया. या बँकेची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 ला ब्रिटिश राजा काळामध्ये. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास जे की 25वे गव्हर्नर आहेत. 4 या ठिकाणी डेप्युटी गव्हर्नर आहेत म्हणजेच उपराज्यपाल. पहिले आहेत महेश कुमार जैन, दुसरे आहेत एम डी पत्रा, तिसरे आहेत एम राजेश्वर राव आणि चौथे आहेत टी बी शंकर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 दरवर्षी भारत छोडो आंदोलन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. 5 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 8 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत छोडो आंदोलन दिवस म्हणून आपण साजरा करतो. अत्यंत महत्वाचा दिवस आहे जो की आपण आज साजरा करत असतो. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आज आपण या ठिकाणी काय केलेलं आहे अजून एक गोष्ट झालेली आहे 8 ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी कॉमनवेल्थ गेम्स जे काय आहेत ते या ठिकाणी संपणार आहेत. तर संध्याकाळी अवश्य त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ नक्कीच येणार आहे. तोपर्यंत आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती रिव्हिजन करूया. 1 ऑगस्टला 3 महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट मध्ये आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करतो हा जो काही आठवडा आहे तो. त्यानंतर 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट आपण आत्ताच पाहिलं भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस, जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 75वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत आपल्या प्यारा भारताचा, 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6 जुलै 2022 मध्ये टिंबटिंब भारताचा तिसरा सर्वात मोठा कोळसा पुरवठादार देश बनलेला आहे. 6 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच या ठिकाणी प्रश्न पडला असेल की सर ठीक आहे रशिया हा या ठिकाणी आपल्या भारताचा तिसरा सर्वात मोठा कोळसा सप्लायर देश बनलेला आहे मग पहिले दोन कोण आहेत तर पहिला आहे इंडोनेशिया देश, दुसरा आहे दक्षिण आफ्रिका देश, तिसरा आहे रशिया हा देश आणि चौथा आहे ऑस्ट्रेलिया हा देश. 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट रशियातून भारताची आयात रशिया युक्रेन युद्धापासून आतापर्यंत 15 अब्ज डॉलरपेक्षा जास्त म्हणजेच जवळपास 5 पटीने या ठिकाणी वाढलेली आहे. आणि दुसरा पॉइंट भारत जो की जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक आयातदार आणि कोळशाचा ग्राहक सुद्धा आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आपल्या भारताच्या बाबतीमध्ये. ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7 ऑइल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. 7 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रणजीत रथ असं त्यांचं नाव आहे. तर हे कोण असणार आहेत ऑइल इंडिया लिमिटेडचे नवीन MD आणि कोण असणार आहेत मॅनेजिंग डायरेक्टर आणि कोण असणार आहेत व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत अध्यक्ष असणार आहेत. क्लिअर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए सोमा मंडल कोण आहेत तर सेल जी काही कंपनी आहे स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड याच्या कोण आहेत त्या चेअरमॅन आहेत. पर्याय क्रमांक सी SS मुंद्रा कोण आहेत तर जे काही BSE आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्याचे कोण आहेत हे चेअरमॅन आहेत. पर्याय क्रमांक डी MR कुमार कोण आहेत तर LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन याचे हे कोण आहेत तर चेअरमॅन आहेत. या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8 अलीकडेच दक्षिण कोरियाने टिंबटिंब क्रमांकाची चंद्र मोहीम सुरू केलेली आहे. 8 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पहिल्या क्रमांकाची किंवा दक्षिण कोरियाने या ठिकाणी पहिली चंद्र मोहीम सुरू केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा 3 महत्वाचे पॉइंट आहेत ते लिहून घ्या. पहिला पॉइंट हे मिशन नासा आणि कोरिया एरोस्पेस संशोधन संस्था या दोघांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे. दुसरा पॉइंट SpaceXने प्रक्षेपित केलेला हा उपग्रह आहे. तिसरा पॉइंट दक्षिण कोरियानेही 2030 पर्यंत चंद्रावर अंतरयान स्वबळावर उतरवण्याची योजना सुद्धा आखलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए पहिली चंद्र मोहीम सुरू केली आहे दक्षिण कोरिया या देशाने.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, सीडब्ल्यूजी 2022 म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2022 म्हणजेच राष्ट्रकुल खेळ 2022 याच्यामध्ये सौरव घोषालने भारतासाठी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्क्वॅश नावाचा एक खेळ प्रकार असतो त्याच्यामध्ये सौरव घोषालने भारतासाठी या खेळामध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे. पर्याय क्रमांक डी, स्क्वॅश गेम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, फॉर्च्यून ग्लोबल 500 जी काही लिस्ट आहे 2022 जी काही सादर करण्यात आली फॉर्च्यूनच्या माध्यमातून त्याच्यामध्ये RIL म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कितवी रँक आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 104 म्हणजेच 104 क्रमांकाची रँक आहे. आपण काल परवाच पाहिलं होतं हे जे काही लिस्ट आहे फॉर्च्यून ग्लोबल 500 याच्यामध्ये आपल्या ज्या काही टॉप 9 कंपन्या आहेत त्यांच्या लिस्टमध्ये त्याच्यावरती आपण रिव्हिजन मारलेलं आहे. आपण परत एकदा पाहू, जे काही टॉप 500 कंपन्यांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये 98 क्रमांकावरती आहे LIC, 104 क्रमांकावरती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, 142 क्रमांकावरती आहे इंडियन ऑइल, 190 क्रमांकावरती आहे ONGC, 236 क्रमांकावरती आहे SBI, 295 क्रमांकावरती आहे BPCL, 370 क्रमांकावरती आहे टाटा मोटर्स, 435 क्रमांकावरती आहे टाटा स्टील आणि 437 क्रमांकावरती आहे राजेश एक्सपोर्ट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती रामसर साइट्स आहेत. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, 64 या ठिकाणी टोटल रामसर साइट्स या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत. काळजीपूर्वक आहे का, अगोदर होत्या 49, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या भारताने अजून 5 ऍड केल्या त्या झाल्या 54 आणि त्याच्यानंतर 10 ऍड केल्या आणि 10 ऍड केल्यानंतर या ठिकाणी किती झाल्या, टोटल 64 झाल्या. आणि आपल्या भारताचा प्लॅन आहे या ठिकाणी 75 पर्यंत ही संख्या घेऊन जायची. ही सर्व गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जसं अपडेट होईल तसं मी तुम्हाला लगेच अपडेट करून सांगणार आहे. या ठिकाणी मग हे जे काही नवीन किती ऍड केले, 49 मध्ये 15 नवीन ऍड केले मगच 64 झाले ना, मग हे 15 कोणकोणते आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. पहिला आहे कारिकिली पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधील, दुसरं आहे पल्लीकरनाई पाणथळ राखीव अभयारण्य तमिळनाडूमधील, तिसरं आहे पिचावरण कांदळवन तमिळनाडूमधील, चौथा आहे पाला पाणथळ प्रदेश मिझोरममध्ये, त्यानंतर आहे सख्या सागर मध्य प्रदेशमधील, सहावं आहे कुंथनकुलम पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधील, त्याच्यानंतर सातकोसिया घाट आहे ओडिशामधील, त्यानंतर नंदा तलाव आहे गोव्यातील, त्यानंतर मन्नार मरीन बायोस्फिअर रिझर्वचे आखात तमिळनाडूमधील, त्यानंतर रंगनाथिटू BS कर्नाटकमधील, त्यानंतर वेबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स तमिळनाडूमधील, त्यानंतर वेल्लोड पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधील, त्यानंतर सिरपूर वेटलँड मध्य प्रदेशमधील, त्यानंतर वेदांतगल पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधील आणि 15वा आहे उदय मार्थनपुरम पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधील. काळजीपूर्वक या ठिकाणी जे काही 15 नवीन रामसर स्थळ ऍड केले आहेत त्याच्यातील तमिळनाडूमधील किती आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर किती आहेत तमिळनाडूमधील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर या ठिकाणी 15 मधील 9 तर या ठिकाणी कुठले आहेत, तर तमिळनाडूमधील आहेत. ही सर्व गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, कोणत्या कंपनीने आपत्कालीन पेट्रोलियम वस्तू पुरवठ्यासाठी बांगलादेश सोबत सामंजस्य करार केलेला आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या कंपनीने या ठिकाणी आपत्कालीन पेट्रोलियम वस्तू पुरवठ्यासाठी बांगलादेश सरकारसोबत या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे. पर्याय क्रमांक ए, IOCL हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटी जाता जाता IOCL बद्दल आपण एकदा रिव्हिजन मारूया. IOCLची स्थापना झाली 30 जून 1959, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी, चेअरमॅन आहेत श्रीकांत माधव वैद्य आणि ओनर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होते 12 प्रश्न, उपक्रम, कंटेंट. हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे, प्रश्न 2022 बर्मिंगहॅम मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिलेले आहे. मीराबाई चानू, संकेत महादेव सरगर, नीरज चोप्रा की हीमा दास. तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा, ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा,
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे, आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.